आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नृसिंहवाडीत अतिक्रमण काढल्यामुळे काही विभागातील मार्ग मोकळा, पण काही व्यापाऱ्यांची ताठर भूमिका कायमच. अतिक्रमणावर नृसिंहवाडी ग्रामपंचायतीनं हातोडा ठोकला असला तरी काही व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या मध्येच घातलेली दुकानं बंद केलेली नाहीत. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे जगभरातून भाविक येतात, त्यामुळे पंचायतीला करोडोंचा निधी विकास कामाला देण्यात आला. मात्र भक्त ज्या मार्गावरून जातात त्या मार्गाच्या मध्यभागीच व्यापाऱ्यांनी दुकाने थाटली आहेत आणि याचा परिणाम वर्दळीतल्या वादावर होत आहे. काही ठिकाणची अतिक्रमणे ग्रामपंचायतीने काढली आणि रस्त्याच्या मध्येच असलेलं अतिक्रमण व्यापाऱ्यांच्या ताटर भूमिकेमुळे निघत नाहीत आणि याकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. काही व्यापाऱ्यांची पंचायत कर्मचाऱ्यांनीही दमदाटी असते, त्यामुळे आता गाव पुढाऱ्यांनीच यात लक्ष घालणं आवश्यक आहे. गावावर अतिक्रमण, आता दुकानं राहिली, एकीकडे पुढं लावलेत, मांडलेत, हे केलेत, त्यांना कोण दोन दिवस सांगायचं, परत जातात, परत काय विषय नाही त्याच्यावर. कसं आहे, त्यांनी शिस्तबद्धपणे काम करायला पाहिजे होतं, ते केलं नाही आत्तापर्यंत, त्यामुळे हे परिणाम बघायला लागले. व्यापाऱ्यांच्या माध्यमातून या पर्यटनाच्या ठिकाणी अडचण होते असं नागरिकांचं म्हणणं आहे, याबद्दल तुम्ही व्यापारी म्हणून काय म्हणताय? अहो, बरोबर आहे की आता व्यापारी आता तुम्ही म्हणालाय बरोबर आहे, ती बेचारे बसले, ते ट्रक आले, ट्रॅक्टर आले, काय बी येऊ दे, त्यांचं पंचायतचं जरी वाहन आलं तरी उठत नाही. त्यावेळी बरं यांनी दक्ष राहायला पाहिजे का नको पंचायतवाले? बरोबर, त्यांच्यावर काय कारवाईच करत नाही. ते आगंद लावणारे जवळजवळ 20 पोरं ह्या रस्त्याला फिरत असतात, त्या पुढं माणसाला देखील जाऊ देत नाहीत. अशा पद्धतीचं वागणूक आहे, त्याच्यावर नियंत्रण ठेवत नाहीत. आणि कुठं जर दुकानदारांनी काय 4 पिशव्या ठेवले किंवा काय केलं तर त्याच्यावर आक्षेप घेऊन किंवा हे करून तुम्ही काढा, हे करा, ते करा म्हणून सांगत करतो. म्हणजे दुकानदारांच्या वरती ग्रामपंचायतीच्या कामगारांचा म्हणजे हे चालू आहे, त्यांचं बलडण चालू आहे, त्यांच्यावरती दबाव चालू ठेवलेत. महानकर न्यूजसाठी श्री क्षेत्र नृसिंहवाडीहून मोहन जमादार.